गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आणि सर्वसामान्यांमध्ये आणखी नाराजी पसरली केंद्र सरकार जाणीवपूर्वक इंधन दरवाढ करते असा समज पसरवण्यात आलाय पण इंधनाचे दर ठरवताना जागतिक बाजारपेठेतील क्रूड ऑइलचे दर केंद्रीय आणि राज्यस्तरीय कर रचना अशा बाबी महत्त्वाच्या ठरतात राज्य आणि केंद्र सरकारनं कर कमी करून इंधन दरात कपात करावी अशी एक मोठी मागणी आहे मात्र हा पर्याय सरकारच्या महसुली उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही अशा वेळेस पर्यायी इंधनाबाबत माहिती घेणं अत्यावश्यक आहे टॉक्समो इलेक्ट्रिक स्कूटर यांच्या सहकार्यानं समजून घेऊया या महत्वपूर्ण विषयाचा आढावा इंधन गेल्या शंभर वर्षापासून दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या वाहनांचा जणू प्राण आहे इंधन असल्याशिवाय कोणतंही इंजिन चालत नाही साहजिकच इंधनाचा वापर आणि त्याची उपलब्धता हा विषयही चर्चेत आहे पारंपरिक पद्धतीनं मिळणाऱ्या फॉसिल फ्युअलचे साठे मोजक्याच ठिकाणी आहेत दुसरीकडं कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर जगातील ठराविक देशांची मक्तेदारी असल्यानं आणि इतर देश इंधन आयातीवर अवलंबून असल्यानं मागणी आणि पुरवठ्याचं पारडं नेहमीच पुरवठा दराच्या बाजूनं झुकलेलं असतं अगदी काही काळ क्रूड ऑइलचे दर कमी झालेले दिसले सन दोन हजार ते आज अखेर क्रूड ऑइल दराची वाटचाल पाहता हा मुद्दा अधोरेखित होतो एकोणीसशे नव्याण्णवला क्रूड ऑइलचा दर सोळा डॉलर प्रति बॅरेल होता तर दोन हजार पाचमध्ये हाच दर अठ्ठावन्न डॉलरपर्यंत पोहोचला त्यानंतर प्रत्येक वर्षी किमान वीस टक्क्यांची दरवाढ झाली दोन हजार सहामध्ये अठ्ठावन्न डॉलर प्रति बॅरेल दोन हजार सातमध्ये चौसष्ट डॉलर प्रति बॅरेल दोन हजार आठमध्ये एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस डॉलर प्रति बॅरेल दोन हजार नऊमध्ये त्रेपन्न डॉलर प्रति बॅरेल दोन हजार दहामध्ये एकाहत्तर डॉलर प्रति बॅरेल दोन हजार तेरामध्ये एकशे सात डॉलर प्रति बॅरेल दोन हजार चौदामध्ये अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति बॅरेल दोन हजार चौदानंतर नंतर मात्र पुन्हा क्रूड ऑइलच्या दरात घसरण झाली आणि इंधनाचे दर पंचेचाळीस डॉलरपर्यंत खाली आले सीरिया हल्ला असो किंवा कोणतंही जागतिक पातळीवरील संकट इंधनाचे दर नक्की भडकतात पण या प्रक्रियेला लॉकडाऊनमध्ये धक्का बसला आणि इतिहासात प्रथमच इंधनाचा दर नकारात्मक म्हणजेच शून्याच्या खाली गेला पण अवघ्या वर्षभरात हा दर पुन्हा ऐंशी डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पर्यंत गेला गोल्डमन सॅक्स या प्रख्यात बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात क्रूड ऑइलचे दर आणखी वाढण्याची चिन्ह आहेत साहजिकच भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत ही परिस्थिती पाहता इंधन दर वाढतच राहणार असं दिसतंय इंधनावरील कर आकारणी कमी केली तरी तात्पुरता दिलासा मिळणार आहे कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर पारंपरिक इंधन वगळता नवे पर्याय शोधणं आवश्यक आहे सीएनजी इंधनामध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवणं आणि इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच बॅटरीवरील गाडी यांचा प्रामुख्यानं समावेश आहे सद्यस्थितीत इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढणार आहे त्यामुळं पुढील भागांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची उपयुक्तता आणि गरज याविषयी माहिती घेऊया बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह अमोलमाळी